नमस्कार मित्रांनो टेकवित राहुल या मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आता मोठा बदल केला गेला असून त्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी जी आर सुद्धा प्रकाशित केलेला आहे तुम्हाला हा जी आर डाउनलोड करायचा असल्यास या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही तो जी आर डाऊनलोड करू शकता तसेच मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज कशा रीतीने सादर करायचा याबाबतच्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा पाहू शकता तर चला मित्रांनो या व्हिडीओमध्ये पाहूया जी आर मधील महत्वाची माहिती मित्रांनो कृषी विभागाच्या योजनांची डीबीटी पोर्टलद्वारे अंमलबजावणी करण्याबाबत अशा प्रकारचे या जे आर चे टायटल असून दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार रोजी हा जे आर प्रकाशित करण्यात आलेला आहे या जी प्रस्तावना आहे शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची जलद गतीने व पारदर्शक पद्धतीने अंमलबजावणी करण्याकरिता तसेच नागरिकांना सर्व शासकीय विभागांच्या विविध योजनांचा लाभ एकाच पोर्टलद्वारे देण्याच्या हेतूने शासनाने महाराष्ट्र माहिती व तंत्रज्ञान महामंडळात मार्फत महा डीबीटी पोर्टल विकसित केले आहे सद्यस्थितीत या पोर्टलवर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विविध विभागाच्या पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनांच्या अंमलबजावणीसाठी प्रणाली विकसित केलेली असून सदर योजनांची महाडीबीटी पोर्टलद्वारे अंमलबजावणी करण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो या पोर्टलद्वारे फक्त कृषी विभागाच्या योजनाच नव्हे तर इतर विभागाच्या ज्या योजना आहेत त्यांची सुद्धा अंमलबजावणी म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म भरले जातात ते सर्व या पोर्टलद्वारे आता केले जाणार आहे कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांशी निगडीत विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत असून सदर योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रत्येक योजनेसाठी लेखी स्वरूपात स्वतंत्र अर्ज करावे लागत होते तसेच काही योजनांसाठी संगणकीय प्रणालीवर स्वतंत्रपणे अर्ज करावे लागत होते तथापि अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली अस्तित्वात नव्हती कृषी विभागाने आता महाडिप्युटी पोर्टलवर शेतकरी योजना या सदराखाली शेतकऱ्यांच्या सर्व योजनांचा लाभ एकाच देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य निवडी देण्यात आले असून शेतकऱ्यांनी शेती निगडीत विविध बाबींकरिता अर्ज करण्याचा आहे सदर बाबी ज्या योजनेतून देता येऊ त्या पात्र शेतकऱ्यांची संगणकीय सोडत पद्धतीने निवड करण्यात येणार आहे यामुळे योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता येईल तसेच राज्यात सर्व योजनांच्या अंमलबजावणीत एक सूत्रता येईल व वरिष्ठ स्तरावरून योजनांच्या अंमलबजावणीच्या प्रगतीचे प्रभावी करणे शक्य होणार आहे सन पासून कृषी विभागाच्या प्रमुख योजनांची अंमलबजावणी महाडीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येणार असून दिनांक सात जुलै दोन हजार वीस रोजी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते या पोर्टलवर अर्ज स्वीकृतीचा शुभारंभ करण्यात आला आहे चालू वर्षापासून महाडीबीटी पोर्टलद्वारे योजनांच्या अंमलबजावणीबाबत पुढील प्रमाणे कार्यवाही करण्यात येणार आहे डब्ल्यू 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 डॉट आय टी डॉट जीओव्ही डॉट इन या पोर्टल वरती कोणकोणत्या कृषी योजनांसाठी अर्ज करता येणार आहे त्या योजना कोणकोणत्या आहेत ते आता या ठिकाणी पाहूयात मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करून या योजनांसाठी कशा रीतीने अर्ज करायचा याबाबतचा व्हिडिओ तुम्ही सविस्तर पाहू शकता मित्रांनो या पोर्टलवरती कोणकोणत्या योजना उपलब्ध आहेत ते या ठिकाणी आता आपण पाहूया सर्वप्रथम प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रति अधिक त्यानंतर मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना त्यानंतर कृषी यांत्रिकीकरण उप अभियान त्यानंतर राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना त्यानंतर राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अन्नधान्य पिके यामध्ये भात गहू कडधान्य पोषक धान्य भरड धान्य त्यानंतर राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान यामध्ये तेलबिया पिके त्यानंतर राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान यामध्ये वाणिज्य पिके यामध्ये कापूस व ऊस त्यानंतर एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान त्यानंतर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना त्यानंतर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आदिवासी उपयोजना क्षेत्रा अंतर्गत त्यानंतर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आदिवासी उपयोजना क्षेत्रा बाहेर येईल त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना त्यानंतर राष्ट्रीय कृषी विकास योजना रफ्तार योजने अंतर्गत तर मित्रांनो इत्यादी योजनांचे ऑनलाईन अर्ज व याबाबतची पात्रता निकष व कागदपत्रे याबाबतची सविस्तर माहिती डब्ल्यू 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 डॉट महाडीबी महाआयटी डॉट जीओ वी डॉट इन या पोर्टल वरती तुम्हाला उपलब्ध असलेली त्या ठिकाणी दिसून येईल तर मित्रांनो आणखी या जी आर मध्ये माहिती पाहूयात की कोणकोणत्या कृषी योजना अंतर्गत कोणकोणते घटक शेतकऱ्यांसाठी आता अनुदान स्वरूपामध्ये उपलब्ध आहे यामध्ये सर्वप्रथम कृषी यांत्रिकीकरणामध्ये ट्रॅक्टर पॉवर टिलर मनुष्य व बैलचलित अवजारे स्वयंचलित यंत्र व अवजारे प्रक्रिया युनिट्स ट्रॅक्टर व पॉवर टिलर चालित यंत्र व औजारे त्यानंतर भाडे तत्वावर कृषी यंत्र व औजारे सेवा पुरवठा केंद्राची उभारणी इत्यादी कृषी यंत्र व औजारे त्यानंतर सिंचन साधने व सुविधा योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचन ठिबक व तुषार सिंचन त्यानंतर शेततळे शेततळ्यास शेत प्लास्टिक अस्तरीकरण पाईप पंपसेट इंजिन इत्यादी त्यानंतर बियाणे औषधे व खते या अंतर्गत विविध पिकांसाठी लागणारे प्रमाणित बियाणे विविध औषधे आणि जैविक व रासायनिक खते इत्यादी त्यानंतर फलोत्पादना अंतर्गत फळबाग लागवड त्यानंतर काढणे पश्चात व्यवस्थापन त्यानंतर रोपवाटिका त्यानंतर कांदा चाळ त्यानंतर संरक्षित शेती यामध्ये हरित गृह शेडनेट गृह त्यानंतर एकात्मिक शीत साखळी प्रकल्प त्यानंतर प्रक्रिया प्रकल्प इत्यादी तसेच विषयक सर्व बाबी त्यानंतर अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजनेअंतर्गत नवीन विहीर बांधणे जुनी विहीर दुरुस्ती इनवेल बोरिंग सूक्ष्म सिंचन या अंतर्गत ठिबक व तुषार सिंचन त्यानंतर शेततळ्यास प्लास्टिक अस्तरीकरण पाईप पंपसेट इंजिन परसबाग वीज जोडणी आकार इत्यादी त्यानंतर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आदिवासी उपयोजना क्षेत्राअंतर्गत व आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत अनुज्ञान बाबी त्यानंतर मित्रांनो ऑनलाईन कृषी योजनांसाठी अनुदान मिळविण्यासाठी जो अर्ज करावायचा आहे त्यासाठी शासन शुल्क सुद्धा आकारणार आहे तर शुल्क किती लागणार आहे ते या ठिकाणी पाहूयात अर्ज सादर करते वेळी शेतकऱ्यांनी रुपये वीस शुल्क व रुपये तीन रुपये साठ पैसे जीएसटी मिळून एकूण रुपये तेवीस रुपये साठ पैसे शुल्क ऑनलाईन भरवायचे आहे त्यात नंतर महाआयटी महामंडळाकडे शेतकऱ्यांचा अर्ज पुढील प्रक्रियेकरिता पाठविला जाईल अर्ज सादर करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत शेतकऱ्यांना अर्जात निवडलेल्या बाबींमध्ये विनाशुल्क बदल करता येतील नवीन बाबींचा अर्जात अर्जा समावेश करणे अथवा अर्जा अर्जात समाविष्ट केलेल्या बाबी वगळणे परंतु मुदत संपल्यानंतर त्यात बदल करता येणार नाही मित्रांनो आता या ठिकाणी जितके शेतकरी तालुक्या अंतर्गत विविध कृषी योजनांसाठी अर्ज करतील तर त्या शेतकऱ्यांना सोडत पद्धतीने या ठिकाणी लाभ देण्यात येणार आहे याबाबत या ठिकाणी या माहिती पाहूयात एकत्रित संगणकीय सोडत महाडीबीटी पोर्टलवर कृषी विभागाने विकसित केलेल्या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या कोणत्याही विशिष्ट योजनेस अर्ज घेण्यात येत नसून तो शेती निगडीत विविध बाबींसाठी घेण्यात येत आहे आणि त्या बाबीकरिता कोणत्या योजनेतून लाभ देता येईल याबाबत संगणकीय प्रणाली एकत्रित सोडतीमध्ये निर्णय घेईल महाडीबीटी पोर्टलद्वारे कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी तालुका स्तरावर एकत्रित संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्येक योजनेसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता नसून त्यांनी अर्ज केलेल्या बाबी ज्या ज्या योजनेतून उपलब्ध असतील त्या जा जा सर्व योजनांसाठी अर्जाचा विचार केला जाईल शेतकऱ्यांनी वैयक्तिक शेतकरी व गट अर्ज केलेल्या विविध बाबींची तालुका स्तरावर एकत्रित संगणकीय सोडत काढण्यात येईल तथापि ज्या घटकांसाठी प्रवर्गासाठी तालुका स्तरावर पुरेसा आर्थिक लक्षांक उपलब्ध होणार नाही त्यासाठी जिल्हा स्तरावर संगणकीय सोडत काढण्यात येईल संगणकीय सोडतीत निवड झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर लघु संदेशाद्वारे म्हणजे एस एम द्वारे त्यांच्या निवडीबाबत अवगत करण्यात येईल आणि सदर सोडतीमध्ये ज्या शेतकऱ्यांची निवड झाली नसेल त्यांना प्रतीक्षा यादीत क्रमवारीनुसार ठेवण्यात येईल शेतकऱ्यांचे अर्ज घटक बाब निहाय घेण्यात येत असून संगणकीय सोडत प्रक्रियेद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या अर्जातील बाबी विविध प्रचलित योजनेतून मंजूर करण्यात येतील तर मित्रांनो अशा प्रकारे आता महाराष्ट्र शासनाने डब्ल्यू 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 डॉट महा डॉट डॉट इन हे संकेतस्थळ बनवलेले असून या संकेतस्थळावरती आता शेतकऱ्यांना विविध कृषी अनुदान योजनांसाठी तसेच महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागाच्या योजनांसाठी एकत्रित अर्ज सादर करता येणार आहे मित्रांनो तुम्हाला जर कधी हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसंच या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका तसेच तुम्ही जर कधी माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेल आयोनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असेच माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र